न्यू ब्लॉग। आज मी आलो आहे मुंबई विताई आणि आज आईला मी मुंबई दर्शन करवणार आहे। तर आज आपण गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव, त्याच्यानंतर एलिफंटा केव्स आणि सोबत तुम्हाला मी जैन पीठ दाखवणार, त्याच्यानंतर MTHL, त्याच्याबद्दल भरपूरशी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर बघत रहा। CSMT च्या बाहेर निघताच आपल्याला आशाखंडातील सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका डोळ्यास पडते, बृहन्न मुंबई महानगरपालिका। व बाजूला आपल्याला जागतिक वारसा ठरलेलं व्हिक्टोरिया टर्मिनस यावेळेस मिळतं व त्याचे सध्याचे नाव हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे आहे। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं स्थान गेटवे ऑफ इंडिया येथे जाण्यासाठी CSMT वरून 116 नंबरची बस घ्यावी लागते व समोरून तेथूनच आपल्याला एलिफंटाला जाण्यासाठी बोट पडते। तर मित्रांनो, करंटली मी पोहोचलो आहे गेटवे ऑफ इंडिया। मागे तुम्ही बघू शकता की हॉटेल ताज आहे आणि इकडे आपलं गेटवे ऑफ इंडिया। तर इथून मी आता सरळ पहिले आम्ही बोट घेतली आहे, आपण एलिफंटाला निघणार आहोत। देन कारण तिथे गेल्याच्यानंतर वेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि तिकडून परत आल्याच्या नंतर आपण हे जाणून घेऊ। मित्रांनो, गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा हा प्रवास बोटद्वारे करावा लागतो व बोटीचे प्रतिव्यक्ती भाडे हे 260 रुपये इतके आहे। प्रवासादरम्यान आपल्याला भरपूर अशा गोष्टी पाहावयास मिळते। मित्रांनो, गेटवेवरून निघताच आपल्याला सुंदर असा समुद्राचा एक नजारा बघायला मिळतो व दुरूनच आपल्याला गेटवे ऑफ इंडिया अशा प्रकारे दिसते व समोरच आपल्याला ही असे सैनिकी जहाज देखील बघावयास मिळते व इथेच आपल्याला कार्गोचे हे मोठं जहाज देखील बघायला मिळाले। मित्रांनो, घरापुरीला पोहोचताच आपल्याला अशी एक टॉय ट्रेन मिळते जिचं भाडं ही प्रत्येकी 10 रुपये एवढं असतं व हिचा प्रवास हा 5 मिनिटाचा असतो। तर मित्रांनो, आम्ही फायनली इथे पोहोचलो आहे आणि सध्या तरी वर चाललो आहे। इथून या बघू शकता अशा 150 शिड्या आहे इथं, म्हणजेच पायऱ्या, या चढून आपल्याला वर जावं लागतं आणि सध्या आपण इथल्या तुम्ही नजारा पाहू शकता। तुम्ही बघू शकता मित्रांनो, समोर एक मस्त अशा मूर्ती ठेवलेल्या आहे, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गणपती, शंकरजी, प्लस या छोट्या छोट्या मूर्त्या। तर आपल्याला मागे पाहायला मिळालं जैन पिढी आणि MTHL। तर मी त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला थोड्या वेळात देणार आहे सर्वात शेवटी। तर इथे फॉरेनरची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि त्यांना इथे लुबाडलं जातं मला तरी असं वाटतं। मित्रांनो, आम्ही ते वर पोहोचलो आहे, तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी आणि इथून असं खाली जावं लागते। तर इथे या लेण्या तुम्ही पाहू शकता। साधारणतः मित्रांनो होतं असं की जे पण लोक आहे जे ज्यांना माहिती नाही ते अजिंठा, वेरूळ आणि एलिफंटा या तिन्ही लेण्या, त्या तिन्ही लेण्यांना एकच लेणी समजतात। तर या तिन्ही लेण्या ज्या आहे ह्या वेगवेगळ्या आहे। जसं अजिंठाला गौतम बुद्धाची लेणी आहे, तसंच वेरूळला कैलाश मंदिर आहे आणि त्याच्यानंतर एलिफंटाला शिव म्हणजे शंकरजी यांच्या लेण्या। तर आपण त्या बघू शकता। तुम्ही बघू शकता मित्रांनो की इथे थोडीफार माहिती दिली आहे एलिफंटा लेणीबद्दल। एलिफंटा हे द्वीप मुळात
घरापूरच्या नावाने ओळखले जात होते। तर मित्रांनो, हे जे बेट आहे हे अगोदर घरापूर या नावाने ओळखला जायचा। तुम्ही बघू शकता मित्रांनो, भव्य अशी लेणी एका दगडामध्ये ही कोरलेली आहे। जवळपास 900 ते 1300 शतकादरम्यान या लेण्या कोरल्या गेल्या आहेत। मित्रांनो, लेण्याच लेण्या आणि त्या आपण दगडामध्ये कोरलेल्या, मी तर अक्षरशः आश्चर्यचकित झालो, कारण कुणी एवढ्या शार्प प्लस भावना स्पष्ट करणाऱ्या लेण्या एका दगडामध्ये कशा काय करू शकतात, आणि वरून दगडामध्ये कोरल्या प्लस त्यांना जीव आहे असं वाटत आहे। तर तुम्ही बघू शकता या लेणीमध्ये भव्य असे दालन असून मध्यभागी 11 हात उंचीची एक त्रिमूर्ती आहे। ही तिन्ही मुखी अतिशय निद्रारूपी सजीव आहे असे भासते। त्यातील त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय ही मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश असून शिव उमारुद्र असू शकते असा अपवाद आहे। त्रिशूळच्या मूर्तीच्या डाव्या हातात आपल्याला भव्य असं शिवलिंग बघायला मिळतं व त्याच्याच बाजूला आपल्याला नटराज यांची मूर्ती बघायला मिळते। नटराज हे नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता असून भगवान शिवाने आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेची धारणा आहे। नटराज यांच्या शिल्पासमोर आपल्याला शिव पार्वती यांचा विवाह सोहळा दाखविलेला आहे। ही घारापुरी येथील सर्वोत्कृष्ट शिल्पकाम आहे। शिव पार्वतीच्या विवाह समारंभाचा प्रसंग ह्यात दाखविलेला आहे। लेणी क्रमांक 2 मध्ये आपल्याला सुंदर अशी गणेशाची मूर्ती बघायला मिळते व आजूबाजूला अन्य देवता देखील आपल्याला पाहावयास मिळते। इतके कोरीव शिल्पकाम बघून आपल्याला एक प्रश्न पडतो की आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे एवढी सुंदर वास्तू घडवली असणार, कुठली अवजारे त्यांनी वापरली असणार, इथला मलबा कुठे टाकला असणार, असे सर्व प्रश्न पडतात। उभा केला माझ्यासमोर की बरसातीमध्ये इथे जे पडणार पाणी आहे ते कुठे जात असणार। आज जवळजवळ कितीतरी वर्षाचा कालखंड झाला, ह्या लेण्या आज पण त्या पाण्याचा मारा सहन करत आहे आणि आज पण जिवंत आहे। जे काही उरलं सुरलं आहे ते सर्व फक्त काहीच गोष्टी आहेत ज्या खचून गेलेल्या आहेत। अदरवाईज सर्वच गोष्टी तशा तशा आहे, आपण बघू शकता भव्य असं। मला तर पाहून खूप चांगलं वाटलं, असंच युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा नाही दिलेला, बघू शकता। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जे समोरचं बांधकाम आहे ते जवळजवळ कितीतरी शतकं अगोदरचं आहे आणि आता हे युनेस्कोने इथे काहीतरी काम केलं आहे, तुम्ही बघू शकता। ते सुद्धा खराब झालेलं आहे, तिथून अक्षरशः मलबा हा निघालेला आहे। एक सपोर्ट म्हणून तिथे ते बांधकाम केलं गेलं होतं, तुम्ही बघू शकता। तर अक्षरशः ते तसं झालेलं आहे, लोकांना तर हे लैला मजनूची खोलीच वाटते असं वाटते कधी कधी मला। तर या गुफेत सुद्धा शिवलिंग असणार असं वाटते।
मित्रांनो, ही घारापुनीमधील सर्वात शेवटची लेणी व इतर ठिकाणी पार्वती गंगा अवतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव, भैरव महाकाली मूर्ती व अन्य शिल्प आहेत. आपण चढून आल्याच्या नंतर आपल्याला अशी काही इथे महाकाय तोफ दिसते. दुसरा तोफ 3 मीटरवर आहे असं इथे दाखवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो की ही तोफ जवळजवळ 25-30 फूट ही असणार. बघू शकता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा MTHL ब्रिज म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज. हा ब्रिज भारतातील सर्वात लांब पाण्यावरील ब्रिज आहे व हा मुंबई शहराला साऊथ मुंबईसोबत कनेक्ट करतो. याचे बांधकाम हे शेवडी ते नावाशेवा या दोन शहरादरम्यान असणार आहे. याचे बांधकाम तब्बल पाण्यावर 16.5 किलोमीटर असणार आहे, जे शेवडी ते चिरले दरम्यान असणार आहे व बाकीचे उरलेले 5 किलोमीटर हे बांधकाम जमिनीवर राहणार आहे. मित्रांनो, घारापुरीच्या बाजूलाच आपल्याला JNPT म्हणजेच जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्ट हे भारतातील सर्वात मोठे बंदर दिसते. हे सर्वात मोठे कार्गो बंदर आहे. आजच्या सर्व प्रवासादरम्यान आईचे मन हे कोणत्या तरी व्यथेत होते. कदाचित एलिफंटाच्या लेण्यांबद्दल विचार करत असावे. Reach here. Gateway of India. We both come here right now. Bharat. मित्रांनो, हाचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोवर जय हिंद.